बाराव्या वर्षी झालेला जीवघेणा अपघात, त्यातून जगण्याची लढाई आणि त्यानंतर उभं राहण्यासाठी पुन्हा जीवघेणी धडपड आणि या साऱ्या संघर्षाचा कलासाध्याय म्हणजेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर रायफल स्टँडिंग प्रकारात मिळवलेलं सुवर्णपदक. जयपूरच्या 19 वर्षीय अमनी लेखरा हिनं अंतिम फेरीत 249.6 गुणांची विक्रमी नोंद करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंय. तिच्या या यशानंतर तिच्या आईवडिलांना आपलं अश्रू आवरणं कठीण झालं होतं आणि तसंच प्रत्येक भारतीयांची मानसुद्धा उंचावली होती. डान्सर हू पाहणारी अवनी कधी या पॅरालिम्पिकमध्ये गेली आणि कसा हा तिचा प्रवास होता हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी पांढरे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. धोलपूरहून जयपूरकडे येत असताना संपूर्ण लेखरा कुटुंबियाचा अपघात झाला होता. त्यावेळी 11 वर्षाच्या असणाऱ्या अवनीच्या मणक्याला दुखापत झाली होती आणि तिच्या कमरेचा खालचा भाग लुळा पडला. त्यानंतर तिच्या संघर्षाची खरी मात्र वेदनादायी कहाणी सुरू झाली. जयपूरच्या केंद्रीय विद्यालयात शिकणारी अवनी खरं तर नृत्य साधनेत म्हणजेच डान्समध्ये तासन तास रमायची. मात्र अपघातानंतर सुरुवातीला आग्रा येथील उपचारानंतर ती जयपूरच्या SAS रुग्णालयात 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ उपचार घेत होती. त्यानंतर दिल्लीतील इंडियन स्पायनल इंजुरी सेंटरमध्ये तिनं 4 महिने तिच्यावर उपचार घेतले. तिला स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी तिच्या कुटुंबियानं प्रत्येक क्षणी मेहनत केली. मात्र हा सगळा प्रवास तिचा एकाच गावापुरता किंवा एका शहरापुरता मर्यादित नव्हता, तर तो कधी दिल्ली, कधी मुंबई, तर कधी अहमदाबाद, असं सगळं धावपळ सुरू होती. गोष्ट आहे 2014ची. 2014 अवनीचे बाबा म्हणजेच प्रवीण यांनी तिला जगतपुरा शूटिंग रेंजवर दाखल केलं. तिचं मन कुठंतरी गुंतून राहावं आणि तिच्यासमोर काहीतरी लक्ष हवं याच भावनेनं तिला तिथे टाकण्यात आलं होतं. अवनीच्या कमरेखालचा भाग लुळा पडला हे जेव्हा तिच्या बाबांना डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आग्रा, जयपूर आणि दिल्लीत तिच्यावर उपचारसुद्धा केले गेले. तिला बरं होण्याची संधी मिळवायची असेल तर शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या फिट राहणं महत्त्वाचं होतं. त्यामुळेच तिला जयपूरमध्ये शूटिंग रेंजमध्ये दाखल केलं गेलं. तिला या प्रकारात रस निर्माण होण्यासाठी सुरुवातीला तिच्या बाबांनी तिला भाड्यानं एअर रायफल आणून दिली होती. तिला आवडणाऱ्या पुस्तकांएवढीच ती रायफलसुद्धा तिला आवडू लागली आणि हीच तिच्या नव्या प्रवासाची सुरुवात होती. अवनीने 2016 चंद्रशेखर या प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली 20 मीटर आणि 10 मीटर रायफल शूटिंगच्या सरावात लक्ष केंद्रित केलं होतं. वर्षभरात तिने या क्षेत्रात प्रगतीची मोठी भरारी घेतली आणि 2017 तिने राष्ट्रीय पॅराशूटिंग चॅम्पियनशिप जिंकली होती. तर याच वर्षी अल ऐन येथे झालेल्या कनिष्ठ गटातील WSPS वर्ल्ड कपमध्ये जागतिक विक्रमासह रौप्य पदकसुद्धा तिनं पटकवलं होतं. अवनीच्या तंत्रशुद्धतेवर तिच्या प्रशिक्षकांनी सुरुवातीला परिश्रम घेतलं पण त्यांच्या लक्षात आलं की तिची मानसिक ताकद हेच तिचं बलस्थान आहे. शारीरिक आणि तांत्रिक अंगापेक्षा शूटिंग हा मानसिक बाजूंवर बाजी पलटवणारा खेळ आहे, त्यामुळे अवनी अल्पावधीतच शूटर बनली. आम्ही तिच्यावर शारीरिक ताण येऊ देऊ शकत नाही हे आम्हाला कळून चुकलं होतं. त्यानंतर आम्ही तिच्या प्रशिक्षणाशिवाय छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. अन्य रायफलच्या तुलनेत वजनाला हलती असणारी रायफल तिला आणली. त्यानंतर त्या रायफलने ती व्हीलचेअरवरून सराव करू लागली. हे लक्षात आल्यानंतर आम्ही एका सत्रात 50 शॉटपासून तर 200 शॉटपर्यंत आपला सराव वाढवला. हळूहळू तिच्यात अचूकता येऊ लागली. तिच्या एकाग्रतेनं तिला मदत केली. 15 मीटर रायफलचा ती किमान दिवसातून 3 ते 4 तास सराव करत होती. त्यावेळी तिनं तिची शारीरिक ताकदसुद्धा दाखवून दिली. शूटिंगच्या दरम्यान स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी ती कादंबरी किंवा अनेकांची चरित्र वाचत अशी आठवण तिच्या प्रशिक्षकांनी यावेळी सांगितली आहे. अवनीने 2018 सुमा शिरूरच्या मुंबईतील लक्ष शूटिंग क्लबवर सराव सुरू केला होता. त्यानंतर ऑनलाईन सत्रात आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण दिलेल्या डिजिटल टार्गेटवर घरातही ती नेहमीच सराव करत असत. यावर्षी WSPS वर्ल्ड कपमध्ये रौप्यपदक मिळवण्यापूर्वी क्रोएशिया 2019 WSPS वर्ल्ड कपमध्ये रौप्यपदकाची कमाईसुद्धा तिनं केली होती. तर नृत्यांगना म्हणून तिचं स्वप्न अधुरं राहिलं, मात्र दुसरी संधी तिनं साधली आणि आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.